हॅलो फ्रेंड्स, या हिवाळ्यामध्ये एवढी थंडी आहे की सगळेच गार पडले आहेत आणि सगळ्यांनाच वाटते की काहीतरी गरमागरम खावं. आणि म्हणूनच आज आपण करणार आहोत एक व्हेज सूप, व्हेज मंचुरियन सूप. सूपसाठी आपल्याला काही भाज्या लागतील, तर ह्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत 5 ते 6 बीन्स, थोडीशी कोबी आणि एक छोटा गाजर. ह्या तिन्ही भाज्या मी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागेल आलं, लसूण आणि एक मिरची. तर हे थोडं थोडं छोटे छोटे पीसमध्ये मी कट करून घेतलेलं आहे. आणि थोडीशी कांद्याची पात. फोडणीसाठी मी इथे घेते 1 चमचा बटर. आता त्यामध्ये मी टाकते बारीक चिरून घेतलेली अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची हे तेलामध्ये चांगले फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी आता टाकते 1 चमचा लाल मसाला. त्याचबरोबर ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या चांगल्या बटरमध्ये परतल्या गेल्या आहेत, त्या भाज्यामध्ये एक क्रिस्पी पण आलेला आहे. तर आता मी त्यामध्ये मिक्स करते 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1/2 चमचा काळी मिरी पावडर. ह्या भाज्या चांगल्या परतल्या गेल्या, तर त्यामध्ये आता 1.5 कप पाणी, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा साखर टाकून हे जे भाज्या आहेत त्या पाण्यामध्ये चांगल्या उकळू द्या. ह्या भाज्या चांगल्या उकळल्या गेलेल्या आहेत, प्रत्येक भाजीची चव आता एकत्र झालेली आहे. तर ह्या उकळलेल्या भाज्यामध्येच आता आपल्याला मिक्स करायचं आहे 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर. हे जे कॉर्नफ्लोअर आहे ते मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे मिक्स केलेलं कॉर्नफ्लोअर जे भाज्या उकळत आहेत त्याच्यामध्ये वरूनच थोडं कॉर्नफ्लोअर टाकत राहायचं आहे आणि एका हाताने पळीने ते ढवळत राहायचं आहे. कॉर्नफ्लोअर इथे मी मिक्स केलेलं आहे, कॉर्नफ्लोअरमुळे त्या सूपला घट्टपणा येईल. त्याचबरोबर मी इथे टाकते 1/2 चमचा व्हिनेगर. व्हिनेगर टाकताना थोडा काळजी घ्या, व्हिनेगरची जी टेस्ट आहे ती थोडी आंबट असते आणि त्यामुळे जेव्हा आपण व्हिनेगर सूपमध्ये टाकतो तर सूपला थोडंसं एक आंबटपणाची चव येते. पण हेच व्हिनेगर तुमच्या सूपमध्ये जास्त झालं तर तुमच्या सूपची चवसुद्धा जास्त प्रमाणात आंबट होऊ शकते. आता झाकण मारून हे सूप थोडा वेळ शिजू द्या. हे विंटर स्पेशल व्हेज मंचुरियन सूप आपलं तयार आहे. फ्रेंड्स, बाहेर खूप थंडी आहे, असू द्या ना, घरामध्ये हे गरमागरम सूप आपलं तयार आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. नेक्स्ट येणाऱ्या माझ्या रेसिपीज पाहिजे असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.